की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आपलं सहर्ष स्वागत आहे ददुम संघ जिंकलाय सुद्धा आणि या चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि या दुधुम ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांतजी ठाकूर यांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे सूरजी दंबडे निखिलजी खेडेकर यांचे शुभ मात्र हा सन्मान आपण करतोय त्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वागतम आणि पळव्या पुढच्या मॅच कडे आणि जोडले जातील मराठी मधील यांचा तर सामना इथे सुरू झालाय वशिनी विरुद्ध पल्लवली यांच्यामध्ये होणारी फाईट जय गावदेवी सान सायरा इलेव्हन पहिला चेंडू जरूर इथे आपण पाहूया मागच्या दोन सामन्यामध्ये गोलंदांची दहशत पाहायला मिळाली आणि आता हा आजच्या रात्रीतील तिसरा सामना आहे चंद्रकांत स्मृती वशेनी संघ शैलजी कटेकर आणि त्याचप्रमाणे शुभमजी या ठिकाणी होत आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे यावं आपण आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर जरूर इथे पाहूया पंचांचा इशारा आलाय सहा दावेसाठी षटकार जितेश पाटील पहिला चंड डॉट या पंचांचा इशारा पंचाची मागणी केली जाते या मंचावर स्वागत केलं जाईल केशवजी कटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल केशवजी कटेगर साहेब आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा

तु या आजच्या रात्रीतील तिसरा सामन्या प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या, या सामन्याचा आनंद घेत असताना क्रिकेट वेळी चाहते शांत पद्धतीनं या खेळाचा आनंद घेत असताना तर खान रोड लाईन्स दहा ट्रेलरचे मालक मटालू शेठ यांच्याकडून इथे शुभेच्छा आणत त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि मुकेश शेलटकर यांच्या अतिशय शे जवळचे तर दरम्यान या मंचावर स्वागत केलं जाईल नुकतं ज्यांचं आगमन झालं राजा जितेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करा बा सहर्ष सहर्ष स्वागत आहे साहेब आपण तर भैरी देव चंद्रकांत स्मृती इलेव्हन वशिनी संघ जितेश पाटील एकूण दावा दाफलकावरती सहाय्य रायट अ विकेट फुटबॉथचा वापर जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे क्षेत्रक्षके आणि ही संधी होती झेल मात्र सोडलाय पण जरूर पाहतोय मुकेश शेलटकर बऱ्याच वेळा या वर्षीच्या हंगामामध्ये तो चांगली कामगिरी केल्या आणि आता ऋषी बाद झाल्या जबाबदारी त्याच्यावर वाढली असेल सुयोग माद्रेला पाहतोय पहिला गडी बाद झाला ऋषी आणि धावा दाफलकावरती एकूण धावा आठ या धावसंख्येवर चार षटकांचा सामना मागच्या दोन सामन्यामध्ये फलंदाजांची चांगली दादागिरी आपण इथे पाहिली आणि आता जितेश पाटील नेक्स्ट बॉल जितेश पाटील आक्रमण करते जरूर दूरवर क्षेत्रक्षक तैना पॉवर पावर प्लेचं पहिलं षटक धाव मिळणार एकूण दहावा फलकावरती संघ पुढे सर मागच्या सामन्यामध्ये पराभूत केलं धुतुम संघानं वाहल संघाला सामना सहज जिंकला आणि पहिला सामना आपण पाद पाहतो कुंडेवाल संघाला सहज पराभूत केलं ते खंडोबा इलेवन जासई संघानं आणि आता ही लढत क्रमांक तिसरी आहे जितेश पाटील एकूण नऊ मुकेश शेलटकर शांत डोक्यानं तो खेळतो मात्र पंच इशारा करतील हा चेंडू अमांतर अमांतर धावफलक पुढे सरकेल जितेश पाटील एकूण धावा धाव फलकावरती पाहूया दहा झालेत चार षटकांचा पूर्वार्ध आहे किती धावांची गुंतवणूक केली जाईल जय गावदेवी सान सायरे इलेवन वलवली या संघाकडून जरूर पाहूया ऋषी बाद झाल्या आणि आता साथ देताना मुकेश शेलटकर सावध पवित्रा सिंगल मिळणार एकने धाव फलक पुढे सरकेल जरूर आपण इथे पाहूया पूर्वार्धामध्ये खेळणारा संघ बॅटिंग करतो आणि आता एकूण धावा मुकेश शेलटकर अजूनही उभा आहे आणि त्याला साथ देताना सुयोग मात्र जितेश पाटील पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा आपण पाहतो अकरा इलेव्हन रन्स लॉस ऑफ वन विकेट पहिलं षटक संपलं आणि धावा येते अकरा आंदोलनाचे सेनापती दिबा पाटील साहेब सातत्यानं त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे हे संगीत आपण जरूर ऐकतो पनवेल जासी गावातील आगरी समाजाचे वकील म्हणून दिबा पाटील यांचं नेतृत्व आपण बऱ्याच वेळा पाहिलं आणि साडेबारा टक्क्यासाठी ज्यानं सरकारला नमवलं आजही आपण पाहतोय त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना होळी या मॅच कडे गोलंदाज आलाय वशिनी संघाकडून प्रतीत पाटील पहिला चेंडू उचले घेणारा टप्पा पडल्यानंतर काही अंशिका होईना चेंडूनी थोडी उंची घेतली मात्र ऑफस्टिकच्या बाहेर प्रतीत पाटीलला पाहतोय वशिनी विरुद्ध वलवली यांच्यामध्ये होणारी फाईट मुकेश शेलेटकरचं मैदानावर थांबणं संघासाठी महत्त्वाचं आहे आणि आता एकूण धावा बारा या धाव संख्येवर ट्वेल्व रन्स ऋषी बाद झाले चांगल्या भागीदारीची गरज आहे पहिल्या षटकामध्ये अकरा आणि आता प्रतीत पाटीलचं सेकंड ओव्हर लॉंग रनअप आहे पुढचा चेंडू समर मुकेश लाइन पाहिली कट करण्याचा प्रयत्न डीप कडे चेंडू जरूर चाललाय आणि आता हा आलाय मोठा फटका चार धावेसाठी थर्ड मॅन कडे चौकार नेक्स्ट मॅच असेल निशांत इलेवन दादरपाडा आणि जर्मान नावटे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल निशांत इलेव्हन दादरपाडा आणि जय हनुमान नावडे हा पुढचा सामना असेल नक्कीच दोन्ही संघांना विनंती करतोय एकूण दावा दाफलकावरती सोळा प्रतीक पाटील चौकार आलाय टोटल रन सोळा ओ वेग भंडाट होता बॅकफुटला जाऊन अगदी चेंडूची भाषा ओळखू शकला नाही दूरवरून क्षेत्रक्षक दोन गाव जरूर इथे प्रयत्न झाले आणि आता जरूर डिसिजन पेंडिंग धाव सोडण्याची तयारी साथ देत असताना मुकेश शेलटकर आणि सुयोग आपण जरूर पाहूया प्रतिक पाटीलचे षटक थोडा धोका होणार का जरूर डिसिजन पेंडिंग नक्की व्हेरी क्लोज फायनली आता निर्णय येईल आमची थर्ड अंपायर जी टी ची टीम आणि आता आपण हे दृश्य पाहणार अगदी कॅमेरामध्ये क कैद केलं आपण जरूर पाहतो सुयोग भात्रेला प्रतीत पाटील चंद्रकांत भैरी देव चंद्रकांत स्मृती इलेवन वशेनी हा संघ इथे गोलंदाजी करतो ऋषी बाद झाल्यानंतर डाऊस सांभाळताना मुकेश शेलटकर आणि सुयोग म्हात्रे आणि आता सुयोग म्हात्रेला आपण जरूर पाहणार निर्णयाची वाट पाहत असताना बघा इथे दूरवर काही प्रेक्षक आहेत आणि तिथे ऑफलाईन ऑफलाईनसुद्धा लॉटरी सूर्यम कांचन कंचन पालकर नेहमी सांगतात का बिंगो आणि लुडो हा आम्ही जेव्हा बऱ्याच वेळा पाहिला ऑनलाईन लॉटरी आणि इथे ऑफलाईन लॉटरी चक्री जरूर मैदानावर काही होऊ द्या त्यांना काही फरक नाही आहे आणि झटपट श्रीमंती होण्याचं माध्यम आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं शंभरला हजार एक रुपयाला छत्तीस रुपया आणि जरूर आम्ही पाहतो हा आमचे क्रिकेटवेळी चाहत आहेत मनोरंजन तर डिसिजन पेंडिंग सोळा धावा झालेत एक गडी बाद सुयोगला आपण जरूर पाहतो आणि आता हा निर्णयाची वाट पाहूया टोटल रन्स सोळा पुढचा सामना दोन्ही संघ रेडी रा। अगदी चा बंदन ला बंगार पड़ा एंचो ना अगदी वेळेचं बंधन सुद्धा आहे ओमसाई क्रिकेटला बंगारपाडा यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा आज दुसरी रात्र रा। तर जीटीसी लाईव्ह डिसिजन पेंडिंग रनआउट असणार आऊट या नॉट आऊट अगदी आपण या निर्णयाची वाट पाहूया फायनली नॉट आउट खेळ सुरू करायचे सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस एकूण धावा दाफलकावरती सतरा धावा आहेत तर नक्कीच सान सायरा इलेवन या नावाने हा संघ खेळतोय आरा ट्रॉफीमध्ये या संघाला पाहिलं या संघाला आम्ही पाहिलं होतं पालेच्या मैदानावर चांगला खेळ झाला मुकेश शेलटकर आणि त्यांचे सर्व संघ सहकारी चांगला खेळ पाहायला मिळाला आज आपण या संघाला पाहतोय ओमसाई क्रिकेट क्लब भंगारपाड्याच्या या भव्य रचनेमध्ये प्रतीत पाटील चंद्रकांत स्मृती वशिनीकडून गोलंदाज पुढचा चेंडू आक्रमणाचा प्रयत्न यास प्रयत्न फसतोय फलंदाज आउट धक्का क्रमांक आणि आता दुसरा गडी बाद सतरा या धावसंख्येवर तर जितेश पाटीलच्या षटकामध्ये अकरा धावा पाहिल्या आणि आता प्रतीत पाटील एक चौकार आल्यानंतर कमबॅक करून देतो एक अवांतर चेंडूसुद्धा फेकला आहे आणि आता क्रमांक चारवर आला आहे चांगल्या भागीदारीची गरज आहे तर बघा मधून आणि खेळाडूंना विनंती करतोय जरूर दोन्ही संघाचे पाटीराख्या तुम्हाला आवाज देण्याची परवानगी नाही आहे अगदी आयोजकांच्या सर्व हालचालींवर नजर आहेत तर पाटीराख्यानंही आम्ही नम्र विनंती करतोय प्रतीत पाटील कमबॅक केले दोन धक्के सतरा धावा मुकेश शेलटकर ज्याच्याकडे मा अनुभव अनेक मैदाना गाजवलेत आपल्या बॅटच्या जोरावर नेहमी त्याची दहशत राहिली तो फलंदाज नॉन स्ट्राईक रेनला प्रतीत पाटील नव्या दमाचा फलंदाज फटका ठोकलाय चेंडू ओ जरूर लाँग लॉंगॉनचा क्षेत्रक्षक आणि इथे दबाव निर्माण झाला आता वलबली संघासाठी सुरुवात चांगली झाली नाही सुरक्षित मैदानावर मुकेश शेलटकर आणि आता आल्या आल्या त्याला मोठा फटका घेण्याचा मोह आवरता आला नाही आला विशाल तिसरा धक्का या ठिकाणी स्वागत केलं जाईल शैलेशजी कटेकर साहेबांना या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय कटेकर साहेब आपण सुद्धा सन्मानाचा सा स्वीकार करावा स्पर्धेचे मुख्य आयोजक समीरजी कटेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय तर षटक क्रमांक दुसरं प्रतीत पाटील तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी वशेनी विरुद्ध सामना सूर्य वलवली या दोन संघादरम्यान दरम्यान आणि आता रोहन चिखलेकर आलाय बाहुबली फलंदाज आपल्या मनगटाची ताकद सातत्याने पाहिली क्रमांक पाचवर आले आणि बऱ्याच वेळा मधल्या फलीमध्ये धुवा करताना त्याला आपण नेहमी पाहिलं आता साथ मिळणं गरजेची पूर्ण दबाव निर्माण केल्यास स्पष्ट दिसतोय आणि दबावाच्या छायेखाली खेळताना आता बॅटिंग करणारा संघ मैदानावर बाद झाला विशाल बाद झाला सुयोग आणि आता ऋषी बाद झाल्यानंतर सलामीवीर मुकेश आणि क्रमांक पाचवर आलाय रोहन चिखलेकर प्रतीत पाटील सुप अप गुड बॉलिंग आतापर्यंत दोन विकेट मिळवलेत एक चौकार आल्यानंतर उर्वरित गो गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडल्या रोहन चिखलेकर फसणार का यस आणखी एक धक्का गडी बाद झालेत आता चार आणि आता संकट ओढवलंय प्रथम फलंदाजी करताना आता वलवली संघ हा थोडासा दबाव खाली खेळतोय थँक्यू थँक्यू रिजय तर रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राकेशबाई गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होतंय त्यांना विनंती आहे की आपण बासपीठावर यावं आपलं सहर्ष स्वागत आहे त्यांच्या संभवित रुपेशभाई गायकाबाड यांना सुद्धा विनंती असेल की आपण यावं अरिया स्पोर्ट सोहळे संघसुद्धा आज खेळताना दिसणार आहे आणि त्यानंतर स्वागत केलं जाईल ते शुभमजी करबे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य बासपीठावर ओमसाई क्रिकेट ल बंगारबाडायोजित या स्पर्धेमध्ये केला जातोय त्यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा स्पर्धेचे मुख्य आयोजक कटेकर साहेबांच्या दोन षटक संपली पहिल्या षटकामध्ये अकरा पाहिल्या आणि प्रतीत पाटीलच्या षटकामध्ये फक्त सहा आल्या एक चौकाराचा अपवास सोडला तर तीन धक्के दिल्या आणि मजबूत गोलंदाचा दर्जा त्याने ते दाखवला आणि आता गोलंदाज झालाय विशाल मात्र मोठ्या धावसंख्यची गरज आहे धावा येणं संघासाठी खूप महत्वाचे सतरा झाले चार गडी थोडंसं थोडस संकट ओढवलंय फलंदाजी करताना संघ आपण जरूर पाहतो सान सायरा वलवली हा संघ षटक क्रमांक तिसरा मुकेश शेलटकर जबाबदारी त्याला घ्यावी लागेल आणि हा व्हाईट बॉल टोटल रन्स तर शुभम करबियाना मी जरूर पाहतोय पियामल ते आ, सेल्स मॅनेजर आहेत आणि आज आम्ही पाहतो बँकिंग क्षेत्रातील एक मोठं नाव आहे सातत्याने आम्ही त्यांना पाहिलं नवी मुंबईसाठी नेक्स्ट बॉल काहीसा चेंडू खाली राहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र लाईन लेन भरकटताना आणि आता दोन चेंडू अवांतर आलेत जितेश पाटीलला अकरा दिला त्यामध्ये एक अवांतर चेंडू होता प्रतीत पाटीलच्या षटकामध्ये सुद्धा आपण अवांतर धाव पाहिले मात्र दोन मोठ्या फटक्याचा अपवास सोडला एक षटका ठोकला फलंदाज होता आपण पाहतोय सलामीवीर ऋषीनं एक चौकार पाहिला मुकेश कडून आणि त्यानंतर थोडी ढेपाडलेली फलंदाजी आपण जरूर पाहतोय विशाल मात्रे सलग दोन चेंडू अवांतर वेगवान चेंडू काहीसा खाली राहिला आणि हा निर्धाव चेंडू मुकेश शेलटकर रोहन सुद्धा काही करू शकला नाही आणि आता संपूर्ण दबावाखाली खेळताना हा संघ आपण जरूर पाहतोय मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे अपेक्षा जरूर असेल मुकेश कडून आणि क्रमांक सहा वर आलाय रत्नदीप चौधरी राऊंड द विकेट न मात्र आणखीन एक चेंडू अवांतर कदाचित सूर गवसला नाहीये गोलंदाजाला ना वारंवार अवांतर चेंडू फेकतोय लाईन आणि लेनचा अभ्यास न झाल्या कारणानं जो त्याला अचूक मारा करायचे त्यामध्ये त्याला अडचणी येतात आणि या डिफिकल्टीजनं आतापर्यंत तीन चेंडू अवांतर एकूण धावा वीस ओके शेलटकर आता संपूर्ण जबाबदारी घेऊन तो मैदानावर खेळतोय आणि सिंगल मिळणार एकूण धावा दहा फलकावरती गुणसंख्या पाहिली तर एकवीस आहे अगदी प्रमुख सर्व फलंदाज बा झालेत स्ट्रॉंग बॅटिंग मध्ये बाद ऋषी सुयोग च चा, चार गडी बाद एकूण एकवीस आहेत इथून जर चांगली धावसंख्या झाली अगदी मागच्या दोन सामन्यामध्ये आपण पन्नास फल धावासुद्धा फायटिंग करताना कालच्या रात्रीमध्ये पाहिलं आणि ही अपेक्षा असेल आता जरूर ट्वेंटी वन आक्रमण जरूर करतोय स्टेटचा फटका चेंडू चाललाय जरूर चार धावे साठी स्वागत केलं जाईल या ठिकाणी आमचे साई नेट सर्व्हिस अर्थातच अरुणजी पाटील यांचा सन्मान, सन्मान ते जी 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 लाएव स्थे लाएव स्थे या ठिकाणी केला जाईल मी विनंती करतोय तर मोलाचं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी लाभलं आहे अरुणजी पाटील साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि नेहमी ओळे गावामध्ये कधी कधी बऱ्याच वेळाला जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मात्र त्यांच्या खरंतर इंटरनेटशिवाय स्पर्धा पुढे जाऊच शकत नाही आहे आणि आजही जी टी सी लाईव्हसाठी मात्र त्यांचं सहकार्य लाभलं आहे इंटरनेट सर सर्व्हिस आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी दिली गेले त्यांचा आम्ही मनाच्या अंत्यकाळापासून आभार मानतोय त्याचप्रमाणे रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे रायगड उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय राकेशबाई गायकवाड यांचं या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या समवेत आदरणीय रुपेशबाई गायकवाड साहेब यांचं सुद्धा या मंचावर स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज त्यांचा संघ सुद्धा घरच्या मैदानावर खेळताना दिसेल आर्या स्पोर्ट्स ओळे पाचवा सामना असेल त्यांचा परंतु नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस केला जाणार आहे नेक्स्ट मॅच दोन्ही अनाऊन्समेंट आपण करतोय दुसऱ्यांदा की एका बाजूला असेल निशांत तिलेबन दादरपाडा आणि दुसऱ्या बाजूला असेल जनमान नावडे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे तीन षटक संपलीत आणि आता फलंदाजी संघ बॅक फुटलाय शेवटचं षटक या आणि या षटकामध्ये जर चांगली फटकेबाजी झाली मोठे फटके आले तर कदाचित शुभ संकेत असतील फलंदाजी करणारा संघाला जरूर आपण इथे पाहूया शेवटचं षटक घेऊन येतोय चंद्रकांत स्मृती वशेनी संघाचा गोलंदाज पूजन ठाकूर लास्ट वन पहिला चेंडू समोर मुकेश आक्रमणाचा प्रयत्न आणि आता गोलंदाजीनं आपला दर्जा दाखवलाय चांगला समन्वय साधला चांगली गोलंदाजी केली अचूक लाईन आणि लेंथवर एक षटकार चौ चौकाराचा उपवास सोडला तर उर्वरित या सत्रामध्ये वलवली संघाच्या गोलंदाजांना फारशा संधी निर्माण करून दिल्या नाही आहे सुंदर गोलंदाजी गुड बॉलिंग पूजन ठाकूर शेवटचे पाच चेंडू आणि एकूण दामा सत्तावीस मुकेश शेलटकर अनुभव त्याच्याकडे जरूर आहे मात्र या भेद गोलंदाजी समोर नेस्त होताना फलंदाजी गडी बाद झालेत आता पाच आणि एकूण धावा दहा फलकावर सत्ता नक्कीच पूजनला आता सक्सेस आहे दोन चेंडूमध्ये एकी धाव नाही आहे आणि जरूर आपण इथे पाहतोय आता शेवटचे चार चेंडू नक्कीच आपण पाहतोय आता नवीन फलंदाज बावीस आजच्या रात्रीतील तिसरा सामना पुढचा सामना असलेल्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय शेवटचे चार चेंडू बाकी आहेत पूजन ठाकूर जितेश नाकरा प्रतित पाटीलनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि आताही शेवटचं षटक एकी फलंदाज मैदानावर जास्त वेळ टिकून राहता आलं नाही बघा नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न कुठे का होईना धावा येणं संघासाठी खूप महत्वाचं आहे आणि आता आपण जरूर पाहिलं या धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल आणि गुणतालिकेवर धावा पाहतोय आता तेवीस सॉरी अठ्ठावीस ट्वेंटी एट रन्स तीन षटकानंतर आपण पहिल्या जरूर सत्तावीस होते आणि आतापर्यंत आपण इथे पाहिलं पूजन ठाकूरनं कमालीचं षटक हाताळलंय लास्ट ओव्हर आहे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे अपेक्षा आता फलंदाजाकडून शेवटचे तीन चेंडू आक्रमणाचा प्रयत्न चेंडू मध्ये जरूर या डीप कवर कडून क्षेत्रक्षक पोहोचतोय आणि आणखीन एक झेल गडी बाद झाले आता एकूण सहा आणि दहावा आपण जरूर पाहतोय एकूण दहावा अठ्ठावीस धावसंख्या धाव फलकावर एकोणतीस ट्वेंटी नाईन जय गावदेवी सान सायर्या इलेव्ह आपण जरूर वलवली संघाला पाहतो आणि भैरीदेव चंद्रकांत स्मृती वशिने हा संघ आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील दोन ट्वेंटी पंचवीस आपन मार्च पासून सुद्धा आम्ही पाहतोय जय गावदेवी वलवली संघाकडून ग्रामस्थ मंडळाची चषक ही स्पर्धा सुद्धा आहे त्याचे आयोजक रुपेश मात्रे साईनाथ पालेकर आणि महेंद्र पेटकर यांच्या वतीनं तर जरूर पाहूया सुंदर गोलंदाजी पूजन ठाकूर कमालीचं षटक हाताळतो अगदी कौशल्यपूर्ण गोलंदाजी एकी मोठा फटका आला नाहीये दोन धावा दिल्या पाच चेंडू मध्ये दोन विकेट जो कारनामा केला होता प्रथित पाटील ना सहा धावा दे तीन विकेट आणि आता त्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी वशिनीकडून पूजन ठाकूर एकूण धावा एकोणतीस शेवटचा चेंडू कोणता अंक येणार मोठा फटका पाहिजे तो फलंदाजी करणाऱ्या संघाला यास अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिलं शेवटच्या या षटकामध्ये सुद्धा एकही मोठा फटका आला नाही तीन चेंडू डॉट दोन विकेट अगदी एक चेंडूवर फक्त दोन आल्या सुरुवात थोडी अडखळच आली एक मोठा फटका ऋषीचा पाहिला त्यानंतर मुकेश शेलटकर बऱ्याच वेळा त्यांनी सुद्धा संघर्ष केला आठ चेंडूमध्ये आठ योगदान सुयोग मात्रे तीन चेंडूमध्ये तीन त्यानंतर रत्नदीप चौधरीला पाहिलं चार चेंडूमध्ये पाच योगदान दिलं मात्र आज वशिनी संघाची गोलंदाजी खूप छान झाली नक्कीच अनेक स्पर्धा आपण क्रिकेटच्या पाहतो आणि जय गावदेवी वलवली यांच्या वतीनं ग्रामस्थ मंडल चषक जो पंचवीस मार्च पासून एकोणतीस मार्च फर्स्ट प्राईज एक लाख सेकंड प्राईज पन्नास हजार थर्ड प्राइज पंचवीस हजार आणि मालिका बाईक सुद्धा तर डी जे एस टी सी जरूर त्यांच्याकडे वळूया मात्र टार्गेट असेल विजासाठी चार तीस साठी लवकरात लवकर आपण दादरपाडा आणि नावडे क्षणाचाही विलंब करू नका अन्यथा उगाच पेनल्टीला सामोरं जावं लागेल जाऊया उत्तरार्धाकडे ज्या ठिकाणी दोन संघ फाईट करतात एका बाजूला चंद्रकांत स्मृती वशणी आणि दुसऱ्या बाजूला जय गावदेवी वळवली या दोन टीम्समध्ये मात्र आपण हा सामना पाहतोय पहिल्यांदा फलंदाजी करत असताना वळवली संघानं धाबा जमा केल्यात एकोणतीस आणि या तीस धावांचं लक्ष या मॅचमध्ये असेल तर चंद्रकांत स्मृती बशणी या संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये थोडंसं माफक असं आव्हान या ठिकाणी देण्यात आलं आहे परंतु वळवली संघसुद्धा तेवढाच नामवंत संघ आहे आणि या चांगले गोलंदाज आहेत वळवली संघाकडे आणि त्याचमुळे मात्र एक चुरशीची लढत पाहायला मिळेल असे सगळेच जण प्रेक्षक वर्ग अपेक्षा करत असतील जय गावदेवी सान साईरा वळवली अर्थातच डी जे सँडी त्यांनी पुरस्कृत केलेला सध्या फॉर्मला आहे संपूर्ण हंगाम जर आपण पाहिला तर सगळा कॅलेंडर बुक आहे डी जे सँडींचा सा। आणि आता मात्र आपल्या खेळाडून आपल्या गावच्या सुद्धा या ठिकाणी या तर मोटिवेट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुद्धा चालवला आहे बऱ्याचशा ठिकाणी या नावानं मात्र हा संघ खेळताना दिसला तर जाऊया मॅच कडे ऋषिकेत चौधरी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेस मात्र पहिलाच बॉल आणि त्यासाठी सर ओळखला जातो ऋषी चौधरीचा स्पीड बऱ्याच वेळेला खूप काही सांगून गेलाय वळवली संघासाठी दावा जरी कमी असतील परंतु त्यामध्ये मात्र लढण्याची हिंमत या संघाकडे जरूर पाहिली आम्ही सलामीवीर आपण पाहतो एका बाजूला प्रतीत पाटील आणि या नॉट स्ट्राईक एंडला जीवित जीवित मात्र आणखीन एक जीवित मात्र उरणचा ओळखणचा आपण पाहिला आणि वशणीचा तोही चांगला फलंदाज आहे ऋषी पुन्हा एकदा हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बीट करून गेला इथून मात्र हा चेंडू सरळ या रक्षकाच्या हातामध्ये कम्मालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋषीचे इथून आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर हलकासा आतल्या बाजूला येणारा हा चेंडू ते कम्प्लिटली बीट झाला होता दोन निर्धाव चेंडूने मात्र ऋषी चौधरीनं चांगली सुरुवात आहे ती वळवली संघासाठी तीस धावांचं टार्गेट आहे शॉर्ट ऑफ लाईन टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा इथे प्रयत्न मात्र चांगला होता वेग पहा भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू परंतु पंचांनी मात्र स्वैर दर्शवलंय एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनं मात्र वशणी संघाचं खातं उघडलं जात आहे ते एक या धावेनं आणखीन एक लेंथ बॉल लेंथ बॉल होता यावेळेस मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र चेंडू निर्धाव ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला स्विमिंग होत चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चांगली बॉलिंग स्टंप लाईनवरची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती ओ भन्नाट वेगानं यावेळेस मात्र फुलं लेंथ होता वेग वाढवला आणि आणखीन एक चेंडू प्रतीत पाटील साठी मात्र हा निर्धाव सोडलाय त्यामुळं तीस जामांच्या लक्षाला सामोरं जाताना मात्र इथून घाम गाळावा लागेल हे मात्र निश्चित करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते ती वळवली संघाकडून गोलंदाज ऋषी चौधरी पुन्हा एकदा सज्ज होतोय और विकेट ना स्क्वेअर ड्राईव्ह केला प्रतिम पटका पॉईंटला भेदात बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंट पॉइंटलाईनच्या दिशेनं आत्मविश्वास वाढवणारा प्रतीत पाटीलच्या च्या पॅटमधून येतोय हा खणखणीत असा चौकार सज्जर ऋषी चौधरी लाँग रन अप आहे ओव्हर द विकेट ना ओ यावेळेस मात्र स्लॉग स्वीप केलाय उडवलं या बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रतीच्या बॅट येतोय चौकारानंतर हा गगनभेदी षटकार चार चेंडू निर्धाव खेळला परंतु त्यानंतर मात्र चौकार आणि षटकार पाहायला मिळाले आणि आता मात्र पूर्णपणे लईमध्ये परतत असताना मागचा चेंडू पण पाहिला तर फुल लेंथ होता क्रिजच्या खोलीचा वापर केला होता अगदी स्टंप लाईनला जाऊन हा चेंडू त्यानं मेडविगेट बाँड्री लाईनच्या बाहेर पाठवला धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि धावा झाल्यात त्या अकरा धावा तीस धावांच्या आव्हानाला इथून मात्र सामोरं जात असताना चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या बऱ्याचशा अनाऊन्समेंट तुमच्यासाठी झाल्यात तीम दादर पड़ा टीम दादरपाडा आणि नावडे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे जर मॅच संपली तर सामनासुद्धा तुमचा कमी षटकांचा खेळवला जाईल याची सुद्धा नोंद घ्या गोलंदाजी मार्कवर मात्र दुसरं षटक घेऊन रत्नदीप चौधरी आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज ऋषी रत्नदीप फार चांगले बॉलर आहेत वळवली संघाकडे परंतु शेवटच्या दोन बॉलवर ऋषीवर मात्र मोठे फटके आले आणि त्यानंतर मात्र खेळ पालटला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अकरा पाहतोय आपण धाव फलकावर जीवितला स्ट्राईक मिळाले पहिल्यांदा रत्नदीप तयार यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पॅकपुटला जाऊन पूल केला पॅकपट स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होईल एकेरी धावेनं मात्र खातं उघडलं जात ते एक या धावेनं धावसंख्या एकने पुढे जाईल डझनभर धावा झाल्या तीस धावांचा पाठला करायचा आहे म्हणजे अजून अठरा धावा दूर आहे आमच्या समवेत आमचे साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर केबाळे केवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंचसुद्धा आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये मात्र त्यांची साथ आम्हाला मिळते आणि वशिणीय वशिणी संघ म्हटला की नक्कीच पाहायला गेलं तर मैदानामध्ये चंद्रकांत स्मृती वशिणी जरी फेमस असला तरी मैदानाच्या बाहेरून मात्र प्रवीणजी ठाकूर ज्यांचा आवाज मात्र दुमदुमतो दुम आणि एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या गावचा संघ त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो आहे वेगवान चेंडू होता इथे टाईमच करता आला नाही आहे चेंडू सरळ जाऊन पाठवर आदळतोय टॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता याच वेगाबद्दल आपण चर्चा करत होतो खरं तर तीस जबा जरी असल्या तरी बऱ्याच वेळेला मात्र या गोलंदाजांनी हे टार्गेट डिफेंड करण्याची क्षमता सुद्धा ठेवली जर्मन नावडे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय निशांत तिल्हेर पाडा लगेच टॉस केला जाणार आहे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज रत्नदीप ओर द स्टम्स ना हो यावेळेस मात्र जाऊन कट केलाय पॉईंटला झेल टिपलाय कम्मालीचा जेल त्या ठिकाणी ऋषिकेश पालेकर ना इथे मात्र विकेट डाऊन ब्रेक थ्रू मिळवतोय रत्नदीप चौधरी या गोलंदाज पहिला धक्का बसेल प्रतीत पाटीलच्या स्वरूपामध्ये थँक्यू थँक्यू डी जे एस डी सीची कलाकृती आहे विकेटच झालंय पतन गरज होती नितांत आवश्यकता होती काही झालं तरी जोडी फोडण्याची आणि रत्नादीपनं मात्र ही जोडी फोडले लावफलकावर धावा लागल्यात त्या बारा थापा पहिला धक्का आहे तो चंद्रकांत स्मृती वशणी या संघाला त्या गोलंदाजीवर बरंच काही निर्भर असेल तीस थाफांचं टार्गेट आहे परंतु या षटकामध्ये किती धावा येत आहेत ना त्यावर सुद्धा हा खेळ पुढे सरसावत फटका स्ट्रेट टू द लाँग ऑन तिथे चान्स होते इथे हातामधून निसडला फ्रंट फुटला येऊन मात्र ड्राईव्ह केला होता त्यावेळेस मात्र नवीन फलंदाज अंतिम ठाकूरनं परंतु अगदी त्या ठिकाणी मात्र क्षेत्राच्या हातामधून चेंडू निसटला आणि या ठिकाणी सिंगल मिळाली एक रन प्राप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते तेरा याकडे थर्टीन ऑन अ बोर्ड ना तेरा धावा धाव वाईट पिकेंड पुन्हा एकदा सज्ज यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी हा चेंडू फर्स्ट वॉर्निंग रक्षकाच्या हातामध्ये देत असताना ही पहिली वॉर्निंग असेल ही रत्नदीप चौधरीसाठी उसळता चेंडू जर आला तर नक्कीच दंडित केलं जाईल आणि हीच वॉर्निंग मात्र या ठिकाणी देत असताना इथे मात्र डॉट निघाला निर्धाव चेंडूची सांगता रत्नदीप पुन्हा एकदा सज्ज होत अजून एक चेंडू यावेळेस मात्र इथून यस पंच इशारा करत असताना इट्स अ नो no बॉल कॉल फ्रॉम नो बॉल no आणि पुन्हा एकदा हा प्रयत्न मात्र केला रत्नदीप आणि दंडीत व्हावं लागले एक दाव मात्र मिळेल वशिणी टीमला धावसंख्या संख्या एक ने पुढे जाईल परंतु नेक्स्ट बॉल असेल ना इथे मात्र मुक्तपणे खेळण्याची संधी असेल ती फलंदाज जीवित मात्रेला ही संधी मात्र या सोनं करायला हवं एखादा कारण फ्रीड चा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट फटका जास्त उंच गेला अशे रक्षक आहेत त्या ठिकाणी जेल सुद्धा सुटलाय आणि त्यानंतर मात्र चेंडू सुद्धा सीमारेषाबाद या फ्रीडच्या बॉलवर येतोय चौका झेल घेतला असता तरी काही फरक पडला नसता परंतु धावा तर चार गेल्या नसत्या हे तर झालं असतं आणि इथे प्रत्येक धाव वाचवायची आहे ती अप्च गावदेवी वळवली या संघाला तर पुढचे दोन संघ रेडी राहा अगदी ज्या क्षणाच्या आपण वाट पाहतोय त्या मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे अगदी महाराष्ट्रामध्ये किंग म्हणून सर्वांच्या परिचयाचे आणि त्यांचा महाराष्ट्रामध्ये बोलबाल आहे ते सुजित तात्या नावातच दम आहे असं व्यक्तिमत्व आणि अगदी काही वेळातच त्यांचं इथे आगमन होणार आहे आणि त्यांचे सर्व सहकारी पण दोन्ही संघ मी विनंती करेन दादरपाडा संघ टॉस इथे आम्ही जरूर करणार आहोत अगदी काही वेळानंतर टार्गेट तीच आहे चला सामना थांबता कामा नये वळूया पण मॅच कडे आता येणारे बारा चंडू बारा धमेची गरज दोन षटकांच्या समाप्तीनंतर अठरा धावा झाल्यात नवीन गोलंदाज आपण पाहतोय डबल्स मात्र स्टंप लाईनला हा चेंडू ऑफ खेळण्याचा प्रयत्न पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल आणि काही क्षणातच मात्र सुजित तात्या ज्यांची एंट्री मात्र एक ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये आणि संपूर्ण रायगड ठाणे संपूर्ण महाराष्ट्रावर मात्र ज्या नावाची चर्चा सातत्यानं पाहायला मिळते आणि आज खरंच या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिलाय आणि त्यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होतंय शॉर्ट फाईन लेखला हा बॉल पुढ्यात पडलाय मात्र सिंगलचं रूपांतर डबलमध्ये तर झालंय त्या ठिकाणी ओ इथे तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न अगोदरच धावा कमी येत आणि अशा पद्धतीचं क्षेत्रक्षर पाहायला मिळतंय आणि इथे मात्र संघ थोडासा संकटामध्ये येत असताना त्या तीन धाबांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल बावीस या आकड्यावर ट्वेंटी टू रन्स ऑन अभोजना मनीष पाटील पुन्हा एकदा सज्ज फुल टॉस बॉल जसा आला तसा पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पार षटकार इट्स अ वेस्ट राईट साठी मात्र हा रिव्ह्यू सुद्धा घेण्यात आलाय त्यामुळे चेक केलं जाईल हॅलो जीटीसी लाईव्ह ची त्या ठिकाणी सज्ज आहे रुपेश भाईना मी विनंती करेन भाई, भाई गायकवाड आपल्या पवित्र शुभांचे टॉस केलं जाईल जिथे दोन्ही संघ आपण पाहतो आणि आपण लगेच रेडी राहायचे यशस्वी उद्योजक यशस्वी स्पर्धेचे आयोजक आणि प्रेमळ मन मिळावू स्वभावाचं व्यक्तिमत्व रुपेशबाई गायकवाड यांच्या पवित्र शुभासे टॉस होणारे टीस करायचे इतिहास दीपक सरांकडे आपण वळूया निर्णय डिसिजन पेंडिंग आहे फेअर डिलिव्हरी दोन धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी वळवली संघ म्हटला की आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असूनचे खजिनदार सत्यवनजी मात्रे त्यांची अनुपस्थिती जाणवते वजनदार खजिनदार आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे हो स्विच केला यावेळेस मात्र कलात्मक फटका काय जबरदस्त इम्प्रुव्हायजेशन आणि हा चेंडू सीमापाल सामना जिंकलाय तर चंद्रकांत स्मृती वशेणी या संघानं वल ब्लड गाईज हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वशेणी तर टॉस इथे संपन्न झाला आणि दादरपाडा संघानं टॉस जिंकलाय निर्णय बॅटिंग तर सामना थमता कामा नाही आहे हो। बॅटिंग दादरपाडा न हा नाणेफिकीचा कौल जिंकलाय आणि त्याने फलंदाचा निर्णय चला सामना लगेच सुरू करायचा